हाय फ्रेंड्स, तुम्ही बघत आहात संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत चविष्ट चटपटीत लेअरवाली ग्रीन करंजी। चला तर मग सुरू करूया। एका बाउलमध्ये मी घेतला आहे अर्धी वाटी रवा, एक वाटी मैदा, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, थोडीशी हळद, मीठ, थोडासा ओवा आणि पालकाची पेस्ट। आता आपण हे कणिक भिजवतो तसं मळून घेणार आहोत। आपला गोळा रेडी झाला आहे। एका कढईमध्ये मी टाकते आहे तेल। आपण करंजीसाठी सारण भरून घेणार आहोत। त्यात टाकूया आपण मोहरी, जिरे, आणि एक मोठा कापलेला कांदा। तो आपण छान गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया। ही करंजी खूप चविष्ट आणि खुसखुशीत होते। नक्की घरी ट्राय करा। कांदा छान परतल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत वाफवून घेतलेले मटार। हे तुम्ही थोडेसे क्रश करून घेतले तरी चालतील। थोडीशी कोथिंबीर, हिंग, हळद, लाल तिखट चवीनुसार, थोडासा गरम मसाला, थोडीशी साखर, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत दोन उकडून मॅश केलेले बटाटे। हे छान मिक्स झाल्यानंतर आपण त्यात टाकूया चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला। आता आपण हे मिश्रण थंड करून घेऊया। आपण बनवलेल्या पिठाच्या मी 5 पोळ्या करून घेतल्या आहे। पातळ पोळ्या करून घ्यायच्या आहे। इथे मी साठा बनवला आहे तूप आणि कॉर्नफ्लोअर आणि थोडंसं तेल। आता आपण हे पोळ्यांना लावून घेणार आहोत। प्रत्येक पोळीला हे साठा लावून त्यावर पोळी ठेवून आपण रोल करून घेणार आहोत। आता आपण त्याचा रोल करून घेऊया। हा रोल टाईट करून घ्यायचा आहे, लूज नको। आपला रोल रेडी झाला आहे। आता आपण त्याच्या लाट्या बनवून घेऊया। चाकूच्या सहाय्याने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण रोल कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता आता आपण याची छोटीशी पुरी लाटून घेणार आहोत। लाटताना मात्र आपले लेअर लाटले गेले नाही पाहिजे, नाहीतर लेअर दिसणार नाही। तुम्ही बघू शकता लेअरचा भाग हा बाहेर काढायचा आहे। बोटाच्या साह्याने हळूहळू मध्ये प्रेस करून आपण लाटण्याने थोडंसं लाटून घेऊया।
हलक्या हाताने आपण पुरी लाटून घेणार आहोत. आता आपण त्यात सारण भरूया. सारण भरल्यानंतर लेअरवाले बाजू आपण समोरासमोर दुमडून घेणार आहोत. आपली करंजी रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. ती थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे. मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झाल्यानंतर आपण करंजी छान तळून घेऊया. खूपच चविष्ट लागते, खुसखुशीत होते.